सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस च्या या प्रॅक्टिस लेसन 7 मध्ये। आज आपण स्टँडर्ड 1 चा आपण प्रॅक्टिस सेट घेत आहोत 14.2। तर संस्कृती आहे, तर दीदी तू याच्यामध्ये आपल्याला टोटल 14.2 मध्ये टोटल 10 एक्झाम्पल आहेत बरोबर, आणि तू 10 ही एक्झाम्पलची प्रॅक्टिस केलेली आहे, तर तू त्यापैकी मला 7 एक्झाम्पल 7 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करतो। ओके, व्यवस्थितशीर एक्सप्लेन करायचं आणि सॉल्व करून दाखवायचं, आणि व्यवस्थितशीर अशी सळ उभी राह, तुझ्या फ्रेंड्सला सगळं दिसलं पाहिजे। ओके, डन, सॉल्व कर, चला। प्रिंसिपल काढायचंय आपल्याला, अमाउंट, इयर आणि रेट रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे। ए म्हणजे काय? अमाउंट। ओके ओके, बोलायचं। बोल बोल जोरा बोल। किती आहे? 13,954। हा, असं बोलायचं, बोलल्याच्या नंतर ते एक्सप्रेस होत। आणि एन म्हणजे टाइम, टाइम आपल्याला 2 इयर्स दिलेला आहे। आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 18। आणि बोल फाइंड आउट द फॉर्मुला लिहिलेला। बोल प्रिंसिपल अमाउंट इज इक्वल टू पी 1 प्लस अपॉन 100। जोरात बोल ना, जे काही तू बोलतीस ती लिहितीस ती जोरात बोल, कॉन्फिडन्स। आपण आता हे सगळं मांडून घ्यायचं। 18 बरोबर दिसलं पाहिजे व्यवस्थितशीर। व्हेरी गुड, आता इथं सॉल्व कर व्यवस्थितशीर। निरेशला हे सगळं पैसे लाईन मारायचे इथं। ओके, कर इथं व्यवस्थितशीर सॉल्व। आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं। आणि आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन व्यवस्थितशीर। बोल बोल ब्रैकेट 180 अपॉन 100 आपल्याला ऍडिशन करून हे भेटेल। बरोबर, आपण काय केलं थोडी मागे सर, हा वन केला, आपण हा काय केला फ्रॅक्शन, याला डिनॉमिनेटर नसतो म्हणजे किती असतो? वन। आता हा जेव्हा वन असतो तेव्हा आपण काय करतो? क्रॉस 100 वन जा 100 क्रॉस मल्टिप्लाय केला, 100 वन जा 100 180 बरोबर आहे। व्हेरी गुड, मल्टिप्लाय करायचं किती वर्षाचं? 2 वर्षाचं। मल्टिप्लाय साईन असतं म्हणजे कोणतं असतं?
मग मल्टीप्लाय काय म्हणजे बोल जोरात बोल तुझा फॉर्मुलाज काय वर्गात तले गप्पा मारती अपन मग आता माहित आहे ना वर्गातल्या गप्पा आणि इथल्या गप्प्यात किती फरक आहे आता आपल्याला ह्या दोनची मल्टिप्लिकेशन करायची मग आता काय करावं लागणार हे जसंच खाली व्यवस्थित लिहून घे तू जर रफ मध्ये करून दाखव मल्टिप्लाय नाही तुझे मित्र म्हणतील तू बघून पाठ करून आली की काय डिनॉमिनेटर मध्ये आता काय करणार तू हा मल्टिप्लाय करून दाखव थोडा वरती कर व्यवस्थित कर आणि बोल आणि व्यवस्थित करायचा हाँ थोड़े मोटे अंक का लाम लाम ली हो 8 64 8 40 क्या लिखी थी आला हाँ 9 घर बंद डाल दे यूनिट प्लेस बोला चल बोल बोल वेरी गुड काय करणार आता एडिशन करणार हां साइन द्यायचं बोला थोडा थोडा तिकडे सर थोडा तुझ्या मैत्रीला दिसू दे हां फ्रंट बैक असं बघत राहायचं बरोबर हां चला पुढे आता इथे सॉल्व कर ना आहे ना आपल्याकडे भरपूर जागा आहे मग आपल्याला 100 मल्टिप्लाय बाय 100 करायचं 100 मल्टिप्लाय बाय 100 ओव्हरऑल पण होतो ना दीदी बरोबर आहे ना कसं सांगितलं मी तुम्हाला ओव्हरऑल 1 1 किती झिरो आहे त्याच्यावरती 100 वरती किती झिरो आहे 2 हां मग आंसरला किती येणार वेरी गुड किती येणार 4 हां वेरी क्वेश्चन आपल्याला आंसर मिळाले 10,000 वेरी गुड लिहि इथं फायनल आंसर इथं इथं इज इक्वल टू लिहू बरोबर सर इकडे इकडे सर हां काय आहे 10,000 काय आहे तुझं प्रिन्सिपल प्रिन्सिपल आहे बरोबर आहे का नाही प्रिन्सिपल इज इक्वल टू किती आहे 10,000 क्लियर वेरी गुड बघा तर हे स्टँडर्ड 8 चं असं आपल्या क्लासेस मध्ये आपण अशी मुलांची प्रॅक्टिस करून घेतो काय होतं पालकांना आणि विद्यार्थ्यांना तर मुलं काय करतात की बऱ्याच वेळा मुलं बुक मध्ये सोडवतात ते पण डायजेस्ट मधलं सीडब्ल्यू मधलं मॅडमनं स्कूल मध्ये जे सोडवून दिलेलं सोडवतात पण आपल्या इथं आपण अशी बाय हँड प्रॅक्टिस करून घेतो आता बघा गणित हार्ड गणित आहे कॅल्क्युलेशन हार्ड आहे मल्टीप्लाय हार्ड आहे बरोबर आहे का हा मल्टीप्लाय इतकं व्यवस्थित दीदीने केलेला आहे तर अशी जर प्रॅक्टिस करून घेतली तर मुलांच्या खऱ्या अर्थानं त्याचं मॅथमॅटिक पक्क होऊ शकतं कॉन्फिडन्स त्याचा वाढू शकतो आणि एवढी अशी प्रॅक्टिस करून घेणं हे काही साधं सोपं काम नाही आहे खूप प्रचंड मेहनत लागते त्यासाठी जज्बात लागतो आणि ही जी माझी ऊर्जा आहे मुलांमध्ये ट्रान्सफर होत असते बरोबर आणि हे ट्रान्सफरची जी ऊर्जा असते ही मुलांमध्ये दिसतं सर्व मुलांमध्ये खूप छान प्रॅक्टिस आणि हे तर असे कॅल्क्युलेशन खूप हार्ड आहे शिक्षकांना सुद्धा हार्ड जातात तर हे मुलं खूप सोडवण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल तुझं धन्यवाद असा तू पुढे अभ्यास चालू ओके थँक्स